माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी समोर सादर झाले काय पाहिजे. मला असं वाटतं की हा त्यांचा योग्य निर्णय आहे, कारण माननीय उच्च न्यायालयाने देखील या संदर्भात त्यांना ईडी समोर हजर होण्याकरता सांगितलं. त्यांनी जे काही अपील उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सगळीकडे केली होती त्या ती रिजेक्ट झालेली आहे, त्यामुळे आता ईडी समोर उपस्थित होण्याशिवाय त्याच्यासमोर दुसरा पर्याय देखील नाही आहे. मला असं वाटतं की त्यांनी योग्य निर्णय केलेला आहे. तुम्हाला वाटतं सर की या सगळ्या गोष्टीमध्ये आता परत आरोप प्रत्यारोप होतील किंवा या गोष्टी तुम्ही? मला एवढंच वाटतंय की आता ते हजर झालेले आहेत, नाऊ लॉ शुड टेक इट्स स्टेप्स. देखिए सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट सब जगह वो गए और सब जगह उनकी जो अपील थी वो खारिज हुई है, तो मुझे ऐसा लगता है कि ईडी के सामने हाजिर होने के सिवाय उनके पास कोई उपाय भी नहीं था. मुझे आप लगता है कि वो देरी से आए, लेकिन मुझे लगता है उनका निर्णय ठीक है और मैं अभी इतना कहना चाहूंगा लॉ विल टेक इट्स कोर्स.